नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून. अधिवेशनात जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी सहकार्य देण्याचे काँग्रेसकडून संकेत. काश्मीरमधल्या सध्याच्या परिस्थितीवर एकजूट दाखवल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले सर्व पक्षांचे आभार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून. पूर्वसंध्येला सरकारनं बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती केविलवाणी. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा विरोधी पक्षांची मागणी. विधिमंडळ अधिवेशनात 10 नवी विधेयकं मांडण्यात येणार असून विरोधकांच्या सर्व प्रश्नांचं निराकरण करण्याची राज्य सरकारची तयारी. मुख्यमंत्री. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्ये प्रकरणी आज तिसऱ्या आरोपीला अटक. 7 दिवसांची पोलीस कोठडी. दक्षिण कोरियावर 4-1 अशी मात करत भारताचा डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत जागतिक गटाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. काश्मीरमधल्या सध्याच्या परिस्थितीवर एकजूट दाखवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षांचे आभार मानले. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. या अधिवेशनात महत्वाची चर्चा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसंच राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचं आवाहन त्यांनी सर्व पक्षांना केलं. वस्तू आणि सेवा कर विधेयकासंदर्भात पंतप्रधान म्हणाले की हे विधेयक मंजूर होणं महत्वाचं आहे. त्याचं श्रेय कोणत्या सरकारला मिळतं हा मुद्दा महत्वाचा नाही. वस्तू आणि सेवा कर विधेयक सर्व सहमतीनं मंजूर व्हावं अशी सरकारची इच्छा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी बैठकीनंतर सांगितलं. सरकारची सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचं ते म्हणाले. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य देण्याचं आश्वासन सर्व पक्षांनी दिलं असल्याचं ते म्हणाले. अधिवेशनात काँग्रेस लोकाभिमुख आणि विकासाभिमुख विधेयकांना पाठिंबा देणार असल्याचं राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी बैठकीनंतर सांगितलं. काश्मीरमधली परिस्थिती गंभीर असून त्यावर संसदेत चर्चा झाली पाहिजे असं ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कर विधेयकासंदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी अशी मागणी माकपा आणि समाजवादी पक्षानं यावेळी केली. संसदेचं उद्यापासून सुरु होणारं अधिवेशन शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावं या उद्देशानं लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीला बहुतांश पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोणत्याही प्रश्नावर गोंधळाचं वातावरण निर्माण न करता जनतेचे प्रश्न आणि विधेयकं चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन महाजन यांनी केलं. लोकसभा अध्यक्षांच्या या आवाहनाला सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईतल्या विधानभवनात सुरु होणार असून विरोधकांच्या विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथलं अत्याचार आणि हत्या प्रकरण, नव्या मंत्र्यांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, जीवनावश्यक वस्तूंचे चढे दर, डाळीच्या दराबाबतची संदिग्धता अशा अनेक प्रश्नांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. सर्वच पातळ्यांवर सरकार अपयशी ठरलं असून अशा सरकारच्या चहापानावर आपण बहिष्कार घालत आहोत असं आज विरोधी पक्षांनी जाहीर केलं. 5 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात 10 विधेयकं मांडण्यात येणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथली अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावाची मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. पीडित कुटुंबाला भेटायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही ही लाजीरवाणी बाब आहे अशी टीका त्यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती केविलवाणी असून राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्यांची गरज आहे असं विखे पाटील यांनी म्हटलंय. या अत्याचार प्रकरणाचा खटला शीघ्रगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी त्यांनी केली. स्वतःच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा अंकुश राहिला नसून नव्या मंत्र्यांपैकी अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याची टीका त्यांनी केली. विचित्र अशा घटना घडतात राज्यामध्ये आणि त्यामुळे एक तर मुख्यमंत्र्यांचा स्वतःच्या मंत्र्यांवर अंकुश नाही. नोकरशाहीच्या करवी राज्यावर कारभार ठेवणं अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करताय. भ्रष्टाधिकाऱ्यांना संरक्षण मिळतंय. निष्कलंक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना शिक्षा होते, त्यांच्या बदल्या होतात. लाचखोरीला भ्रष्टाचाराच्या सगळ्या सीमा ओढलेल्या आहेत आता. आणि या सगळ्या प्रश्नामध्ये सरकारची जी काही भूमिका सरकारनं आहे याचं अस्तित्व कुठेही
मला वाटतं सरकारमध्ये जाणवत नाही. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही नगर जिल्ह्यातल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा तीव्र निषेध केला असून राम शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आरोपीच्या फेसबुकवर आरोपीसह राम शिंदे यांचा फोटो असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा परिस्थितीत चौकशी व्यवस्थितपणे होऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळेल का असा सवाल त्यांनी केला. गेल्या 1.5 वर्षात 8 मंत्र्यांच्या घोटाळ्यांची प्रकरणं आपण सभागृहात उघड केली असून नव्या मंत्र्यांवरच्या आरोपाबाबत आपण अधिवेशनात आवाज उठवणार असल्याची भूमिका मुंडे यांनी मांडली आहे. 1.5 वर्षाच्या काळात जवळजवळ 8 मंत्र्यांचे घोटाळे सभागृहात, सभागृहाच्या बाहेर, वर्तमानपत्रात, माध्यमांच्या समोर या ठिकाणी आले. या घोटाळ्याच्या संबंधी आम्ही सुद्धा सभागृहामध्ये पुराव्यानिशी या ठिकाणी विषय मांडले. गंभीर आरोप असताना, वेगवेगळ्या चौकशा चालू असताना या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकार आलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्री म्हणून या ठिकाणी घ्यावं ही अतिशय गंभीर बाब आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नवीन 10 तर विधान परिषदेत प्रलंबित 3 अशी एकूण 13 विधेयकं संमत करून घेण्यावर राज्य सरकारचा भर राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. विरोधकांच्या सर्व प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सज्ज असल्याचं ते म्हणाले. या अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या वतीनं एकूण 10 विधेयकं ही मांडण्यात येतील. प्रामुख्याने पणनचा जो निर्णय आपण घेतला फळं आणि भाजीपाल्याच्या संदर्भात त्याचं विधेयक आहे. नगरविकासच्या संदर्भात आपण MMRDA च्या धर्तीवर PMRDA आणि NMRDA वगैरे स्थापन करण्याचा जो निर्णय घेतला त्याचं विधेयक आहे. काही महसूलच्या संदर्भात विधेयक आहे त्याची स्वतंत्रपणे तुम्हाला यादी देतो. 3 विधेयक हे मागच्या सत्रातले विधान परिषदेमध्ये पेंडिंग आहे. अशी एकूण 13 विधेयक या अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या वतीनं मांडण्यात येतील. यावर्षी राज्यात समाधानकारक पाऊस होत आहे. राज्याच्या 23 जिल्ह्यात 100% जास्त पाऊस झाल्यानं जलाशयांमध्ये 34% पाणी साठा झाला आहे तर एकूण 80% पेरण्या पूर्ण झाल्यात. आतापर्यंत 7,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसंच डाळीचं क्षेत्रही वाढलंय. डाळीचे कमाल दर 120 रुपयांच्या वर जाणार नाहीत असा निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याचं ते म्हणाले. जलयुक्त शिवाराला उत्तम प्रतिसाद लाभल्यानं ते यशस्वी झाल्याचं चित्र आहे. आपण जे काही या ठिकाणी कामं हातामध्ये घेतले होते ते कामं देखील चांगल्या प्रकारे जवळजवळ पूर्ण होत आहेत आणि अपेक्षा अशी आहे की 4,000 गावं ही जवळपास आता वॉटर न्यूट्रल या कॅटेगरीमध्ये आपल्याला घोषित करता येत आहेत. 6,000चं आपलं टार्गेट होतं पण ते 2,000 गावं जी आहेत ती आपल्याला पावसाळ्यानंतरच्या सीझनमध्ये ती पूर्ण करावी लागतील आणि नवीन 5,000 गावांचं काम जे आहे ते आता आपण हातामध्ये घेतलेलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी वर्ल्ड बँकेच्या सहकार्यातून लवकरच एकात्मिक विकास प्रकल्प राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचं फडणवीस म्हणाले. जी घटना घडलेली आहे एका अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला ती अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह अशा प्रकारची घटना आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई केलेली आहे. 3ही आरोपी जे आहेत यांना अटक केलेली आहे. जे कठोरातले कठोर कायदे आहेत ते कायदे या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत. पॉस्कोचा कायदा देखील लावण्यात आलेला आहे आणि त्यासोबत हा संपूर्ण खटला फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याच्या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतलाय. याच्यामध्ये उज्ज्वल निकम साहेबांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी सरकारचं वकील म्हणून या खटल्यामध्ये उपस्थित राहावं आणि पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी मदत करण्याचा देखील राज्य सरकारने निर्णय घेतलाय. लवकरच ती मदत देखील आम्ही त्यांना देऊ.
माध्यमांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मगच वार्तांकन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. एपीएमसी बंदच्या प्रश्नावर उत्तर देताना सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नसून मक्तेदारीच्या विरोधात आहे. बाजार समित्यांच्या बाहेर होणारे व्यवहार हे बेकायदेशीरच असतात, त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेतल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते आहे. त्या अनुषंगानं सत्ताधाऱ्यांपुढली आव्हानं, विरोधकांचे डावपेच आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षा याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले. नमस्कार. कारणच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. दोन्ही अधिवेशनं उद्यापासून सुरू होत आहेत, संसदेचं सुरू होतं आणि राज्यातलं विधिमंडळाचं सुद्धा सुरू होत आहे. संसदेने आपण सुरू करू मुलाखतीला. संसदेच्या अधिवेशनामध्ये वस्तू आणि सेवा कर विधेयक, गेली जेवढी अधिवेशनं झाली त्यामध्ये हा विषय चर्चेनं पुढे होता. या विधेयकाला खूप महत्व आलंय, यावेळीची स्थिती कशी असेल? नाही, खरं तर गेली 3-4 अधिवेशनं हा विषय खूप गाजतोय सगळीकडे. लोकभावना ही अशी आहे की हे विधेयक पास झालं पाहिजे, कारण ह्या लोकांच्या हिताशी संबंधित अशा प्रकारचं आहे. परंतु केवळ राजकीय काही गोष्टीमुळे हे विधेयक रखडत आहे अशी जी भावना लोकांमध्ये निर्माण होते आणि ती भावना निर्माण होत असल्याचं लोकांपर्यंत पोहोचवण्यात सरकार बऱ्यापैकी आता यशस्वी झालेलं आहे. अशा वेळेला याचा ठपका आपल्यावर राहू नये यासाठी आता विरोधकांनी सुद्धा मला वाटतं त्याच्यामध्ये थोडी समजदारीची भूमिका घेतल्याची दिसून येते. म्हणजे काँग्रेसने या संदर्भात बोलत असताना की हे विधेयक आम्ही पास करायला तयार आहोत, मात्र याच्यामधले काही बदल हे करण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि अशा वेळेला जे काही जे काँग्रेसनं अपेक्षा व्यक्त केलेली आहे हे सगळं लक्षात घेता कदाचित पंतप्रधान सुद्धा हे विधेयक झालं पाहिजे अशा भावनेतून त्याच्यामध्ये काही बदल करून हे विधेयक यावेळेला पास होईल अशा प्रकारची एकंदर अपेक्षा आहे. प्रलंबित विधेयकं मंजूर करून घेण्याबरोबरच एकंदरीतच कामकाज सुरळीतपणे चालावं, त्यातला गोंधळ नसावा, यासाठी भाजपा सरकारची रणनीती काय असेल यावेळी? नाही, खरं तर संपूर्ण देशाचा कारभार ज्या संसदेमधून चालतो त्याच्या एक एक दिवसाचा एका एका मिनिटाचा जो काही खर्च आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि ह्या देशातल्या लोकांच्या कररूपानं जो काही पैसा मिळतो त्याच्यातून तो खर्च होतो. अशा वेळेला ते कामकाज चाललं पाहिजे आणि त्या कामकाजातून लोकांच्या हिताचे काही निर्णय घेतले पाहिजेत अशा प्रकारची एकंदर लोकांची सुद्धा भावना असते. मात्र बऱ्याचदा हे राजकारणासाठी हे बंद पाडलं जातं, त्यावेळेला त्यातून एक वेगळा संदेश लोकांमध्ये जातो. यावेळेला आज जी काही पंतप्रधानांनी बैठक बोलावली होती आणि पंतप्रधानांच्या बरोबर लोकसभेच्या अध्यक्ष आदरणीय सुमित्रा महाजन यांनी बैठक बोलावली आणि याच्यामध्ये सर्व विरोधकांना त्यांनी या चांगल्या विधेयकाला मंजूर करण्यासाठी आणि एकंदरच कामकाज सुरळीत चालावं यासाठी आवाहन केलेलं आहे. आणि मला वाटतं की काही प्रश्नावर तरी जे लोकांशी निगडीत आहेत, जसं मग आपलं विधेयक म्हणलं, अशा प्रश्नावर तरी विरोधक जरा समजदारीची भूमिका घेऊन हे कामकाज पुढे नेतील असं वाटतं. एकंदर भाजपा सरकारची रणनीती ही समोपचाराची आलेली आहे. बहुमत होतं त्यामुळे एक बाजू लावून धरत होते असा एक आरोप होत होता, त्यातून आता ते बाहेर पडतंय असं दिसतंय. अगदी, दोघं बसून एकत्र चर्चा करतायत, सुरळीतपणे व्हावं यासाठी दोघी लोकसभा अध्यक्षांनी आवाहन केलं, पंतप्रधान सुद्धा भेटले. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी ही सहमती देत असताना एक त्यात अट टाकली की काश्मीरच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. भाजपा सरकार अशा संवेदनशील विषयाची चर्चा म्हणजे मान्यता देईल? खरं तर काश्मीरचा प्रश्न हा केवळ काश्मीर पुरता मर्यादित नाही तर एकंदरच संपूर्ण भारतामध्ये त्या विषयाची एक संवेदनशील भावना आहे. आणि या निमित्तानं खरं तर चर्चा झाल्यानंतर नेमका सरकारची सुद्धा त्यामागची काय भूमिका आहे, इतर पक्षांची नेमकी काय भूमिका आहे, ही भूमिका सर्व देशासमोर येण्यासाठी ही खरं तर एक चांगली संधी आहे. आणि मला वाटतं ती संधी जर लक्षात घेऊन जर ही चर्चा त्या लोकसभेमध्ये झाली किंवा एकंदर संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये झाली तर त्याचं नेमकं जे गांभीर्य आहे ते लोकांपर्यंत येईल. कारण आज सगळं आपण पाहतोय की त्याच्या संदर्भातल्या सगळ्याच पक्षांनी, कुठलाही असा पक्ष राहिला नाही की ज्याने त्याच्या संदर्भातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये जे काही भावना आहेत या लोकांपर्यंत, एकंदरीत देशातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही एक चांगली संधी ठरू शकते. आणि मला वाटतं त्यामुळं कदाचित ही चर्चेसाठी भाजपच तयार सुद्धा होऊ शकतो. आता वळू आपण राज्यातल्या अधिवेशनाकडे. विधिमंडळाचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, कोणकोणते मुद्दे प्रकर्षानं उद्या किंवा परवा 2-3 दिवसांमध्ये मांडले जातील असं वाटतं? खरं तर एखादं अधिवेशन सुरू होत असताना किंवा सुरू असताना एखादी संवेदनशील घटना घडते त्यावेळेला त्याचं फार मोठं राजकारणही केलं जातं आणि त्या गोष्टीला खूप महत्व असतंही खरं तर. आणि जी नेमकी उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि नगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात जी घटना घडलेली आहे बलात्काराची आणि हत्येची, ही घटना खऱ्या अर्थानं खूप त्या विधानसभा अधिवेशनाच्या आणि विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये खूप चर्चेला जाण्याची शक्यता आहे. कारण एकंदर संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं वेगळ्या प्रकारचं वातावरण पेटलेलं आहे
अलीकडेच प्रदर्शित झालेला सैराट पिक्चर आणि त्याच्यानंतरचं हे प्रकरण, ह्याच्यामुळे खूप असं एकंदर सोशल मीडिया आणि याच्यावरून सुद्धा त्याची फार मोठ्या प्रमाणात चर्चा होते आणि त्याच्यामुळे उद्याच्या पहिल्या दिवशीच्या अधिवेशनामध्ये तरी किमान हा विषय अत्यंत स्फोटकपणे राहील. पुढचे दोन चार दिवस याच्यावर नक्की चर्चा होत राहील. त्याशिवाय आंबेडकर भवनच्या संदर्भातलं जे काही वातावरण, त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षामधल्या वेगवेगळ्या गटामध्ये खूप वेगळ्या प्रकारची ही भावना आहेत, त्याचा सुद्धा कदाचित इथे राजकारणासाठी उपयोग केला जाऊ शकतो ह्या अधिवेशनामध्ये. शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीचेच असतात. आता यावेळेला पाऊस चांगला जरी पडलेला असता तर बी बियाण्यांच्या बाबतीत काही ठिकाणी गडबड झालेली आहे, कर्जाच्या पुनर्गठनाच्या ठिकाणच्या बाबतीत काही ठिकाणचे हे आहेत, विम्याचे पैसे मंजूर झालेत पण ते अजून शेतकऱ्यांना सरळ मिळण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत. हे सगळं लक्षात घेता हा प्रश्न येईल. मात्र यावर्षी एक झालेला आहे की सगळीकडेच पावसाचं प्रमाण, बीड, उस्मानाबाद आणि लातूरचा काही भाग सोडला तर सगळीकडे एकंदर पावसाचं प्रमाण चांगलं झालेलं आहे. आणि या वर्षभरामध्ये जलयुक्त शिवारची सरकारच्या माध्यमातून आणि त्याशिवाय इतर संस्थांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगली कामं झालेली. मी सुद्धा मराठवाड्यामधल्या जे काही आत्महत्याग्रस्त भाग आहेत त्या भागामध्ये जाऊन ते आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना कीर्तनाच्या माध्यमातून दिलासा देण्यासाठी 42 दिवस त्या भागात फिरत होतो. तर त्यावेळेस तिथे सुरू असणारी जी सकारात्मक कामं दिसली ती खूप चांगल्या प्रकारची होती आणि त्याच्यामुळे मला हे या दुष्काळानं खरं तर चांगलं केलं असं मला वाटतं. तुकाराम महाराज सुद्धा त्यांच्या काळामध्ये म्हणाले होते, त्यांच्या काळात दुष्काळ पडला होता, त्यावेळी महाराज म्हणाले होते की बरे झाले देवा निघाले दिवाळे आणि बरी या दुष्काळे पीडा केली. तर यावेळी झालेली पीडा ही खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसापासून ते सरकारपर्यंत आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थापर्यंत सगळ्यांना खऱ्या अर्थाने या दुष्काळानं जागे केलेले आहे आणि त्याच्यातून खूप चांगली कामं सुरू झालेली आहेत. पर्यावरणाचा जो एकंदर ऱ्हास झालेला आहे तो आपण पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे ही भावना सुद्धा लोकांच्या मनात दिसते आणि म्हणूनच काही 2 कोटी वृक्ष लागवडीचा जो उपक्रम सरकारच्या वतीने घेण्यात आला त्याला विरोधी पक्षासह सर्व सामाजिक संघटनांनी सहकार्य केलं आहे आणि त्याच्यामुळं हा जो प्रश्न शेतकऱ्यांच्या संदर्भातला आहे तो नेहमीपेक्षा थोडासा कमी चर्चेला जाईल असं मला वाटतं. लोकसहभाग वाढल्यामुळे या दोन्ही तुम्ही म्हणालात वन संरक्षण, वन संवर्धन आणि जलयुक्त शिवार याचं महत्व लोकांसमोर पोहोचलं. राणे आता नारायण राणे विधिमंडळात आलेले आहेत, त्यांच्या प्रवेशानं काँग्रेसचा वर्चस्मा या अधिवेशनावर राहील का? काँग्रेसचा वर्चस्मा नक्कीच राहील सभागृहामध्ये असं एकंदर म्हणजे अगदी ज्या दिवशी विधान परिषदेचं पहिलं अधिवेशन म्हणजे विशेष अधिवेशन घेतलं याच्यामध्ये सभापतीची निवड होती, विरोधी पक्षनेत्याची निवड होती आणि सभागृह नेत्याची निवड होती. योगायोगाने यावेळेला तिन्ही पदं असं कधी विधान परिषदेमध्ये होत नाही, विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही, त्याच्यामुळे ही सगळी पदे एकदम कधी हे होत नाही, पण यावेळेला ते योगायोगाने झालं आणि म्हणूनच त्याच्यासाठी रेग्युलर आपलं म्हणजे नियमित विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विशेष अधिवेशन घेऊन त्याच्यामध्ये ही तिन्ही ह्याची पदाची निर्मिती करत असतानाच जे काही 10 नवीन आमदार निवडून आले त्या 10 आमदारांचा शपथविधी झाला आणि या 10 आमदारांमध्ये राणेसाहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी शपथ झाली आणि याच्यामध्ये अभिनंदनाचे 3 प्रस्ताव होते. सभागृह नेत्या म्हणून चंद्रकांत पाटील साहेबांचं होतं, सभापती म्हणून आदरणीय रामराजे निंबाळकर साहेबांचं होतं आणि विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडेंचं होतं. तर ह्या तिघांचे अभिनंदनाचे प्रस्ताव होते पण या तिन्ही अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलत असताना जवळजवळ सर्वच वक्त्यांनी नारायण राणे साहेब या सभागृहामध्ये आलेले आहेत आणि आता सगळ्यांचीच आपली जबाबदारी वाढलेली आहे असं एकंदर तिथे मत व्यक्त केलं आणि सगळ्या नवीन आलेल्या आमदारांच्या मते त्या दिवशी नारायण राणे साहेबांना सुद्धा म्हणजे खरं तर प्रत्येक गटनेत्यालाच बोलायची तिथे संधी होती, त्यांनाही त्या ठिकाणी म्हणजे पहिल्याच दिवशी आता नारायण राणे आलेले आहेत अशा प्रकारचं एकंदर वातावरण विधिमंडळात आणि विधान परिषदेत त्या दिवशी दिसत होतं आणि म्हणूनच त्याच्या पुढच्या काळामध्ये त्यांचं तिथलं अस्तित्व नक्कीच सगळ्यांना जाणवेल असं मला वाटतं. नुकताच जो मंत्रिमंडळ विस्तार झाला त्याचाही प्रभाव या सगळ्या कारण काही दिवसांपूर्वी झालेला आहे, किती धुसफूस आहे सहयोगी पक्षांमधली किंवा अंतर्गत भाजपाच्या अंतर्गत आमदारांमधली सुद्धा, त्याचा काही परिणाम संभवतो या अधिवेशनात? खरं तर गेले 2 वर्षांमध्ये तिसरा हा विस्तार होता. पहिल्या विस्ताराच्या वेळेला तर शिवसेना बाहेर होती, विरोधी पक्षनेते म्हणून शिवसेनेनं आपलं पदही सांभाळलेलं होतं, त्याच्यात काही पुन्हा तडजोडी होऊन ते पुन्हा सत्तेमध्ये सहभागी झाले आणि पण सत्तेमध्ये सहभागी झाले असताना सुद्धा त्यांना जे काही अपेक्षित आहे ते मिळालं नव्हतं. आता परवाच्या विस्तारामध्ये सुद्धा शिवसेनेनं एका कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलेली होती, ती चांगली लावून धरली होती आणि त्यासाठी काही जे नेहमीच्या पक्षामध्ये ओढाताना असते सगळी झाली होती पण ती शेवटपर्यंत काही त्यांना मिळालं नाही, त्यामुळे ती अंतर्गत थोडी धुसफूस आहेच. विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा अनेक ज्येष्ठ आमदार आहेत की जे 3-3, 4-4 वेळा निवडून आलेले आहेत पण काही विभागीय समतोल राखण्याच्या ह्याच्यात वगैरे त्यांच्यापर्यंत मंत्रिपदाचं कुठलंही मिळालेलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा काही नाराजी आहे. आणि विशेषत सहयोगी पक्षामध्ये म्हणजे रासपचे महादेव जानकर यांना संधी मिळाली, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रीपद मिळालं, पण तिसरा जे काही त्यांच्याबरोबर सहभागी होते विनायक मेटे, तर विनायक मेटेंना मात्र ह्या सच्यामध्ये सहभाग होऊ शकला नाही आणि म्हणून त्यांनी आपली नाराजी वेगवेगळ्या पातळीवर व्यक्त केलेली आहे. पण असं जरी असलं तरी एकंदर अधिवेशन चालवत असताना तसा काही फार मोठा ह्या निर्णय प्रक्रियेवर वगैरेचा परिणाम होण्यास वाटत नाही. या दोन्ही अधिवेशनांकडून केंद्राच्या आणि राज्याच्या सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा काय असतात? खरं तर ज्यावेळेला असे अधिवेशन होतात त्यावेळेला शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणूस हा दोन्ही अधिवेशनाकडे डोळे लावून बसलेला असतो. विशेषतः थेट लोकांच्या प्रश्नाशी निगडीत हे राज्याचं अधिवेशन असतं आणि अशा वेळेला सर्वांचे लक्ष इकडे लागलेले असतात. विशेषतः शेतकऱ्यांना आपल्या काही हिताचे निर्णय हवे असं वाटत असतं, सर्वसामान्यांना आपल्या आता जो जसा आपला डाळीचा प्रश्न सध्या पेटलेला आहे की ज्याच्यामध्ये एकीकडे सर्वसामान्य माणसाला वाटतं की 200 रुपयाची डाळ आम्ही कशी घ्यायची, पण त्याच वेळेला शेतकऱ्यांना वाटतं की ज्या वेळेला आमचे भाव वाढतात त्यावेळेला मात्र सगळेजण ओरडा करतात वगैरे, भाव वाढले भाव वाढले. पण ज्या वेळेला आणि सरकारही लगेच मग तातडीने त्या ठिकाणी उपाययोजना करतात, आजही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं त्या ठिकाणी 120 पुढे आम्ही काही जाऊ देणार नाही वगैरे, पण त्यावेळेला शेतकऱ्यांच्या मनामध्ये मात्र अशी भावना होती की आता तुरीला भाव चांगला मिळतोय. असं लक्षात आल्यानंतर यावेळेला तुरीचं लागवडीचं प्रमाण खूप वाढलंय, मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं की आपल्याला चांगला भाव मिळेल, पण अशा वेळेला 120 पुढे आम्ही जाऊ देणार नाही अशी भूमिका ज्यावेळेला सरकारच्या वतीने घेतली जाते त्यावेळेला मात्र शेतकऱ्यांच्या मनामध्ये थोडीशी नाराजी होते. मग तुम्हाला जर स्वस्त द्यायचं असेल तर मग आम्हाला याच्या संदर्भात काहीतरी वेगळ्या उपाययोजना झाल्या पाहिजेत अशी एक भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये असते. आता ह्या दोन्हीतून कसा सरकार मागे काढते ते आपल्याला दोन्ही अधिवेशनातून दिसून येईल. उद्या सुरुवात होणार आहे आपण तेव्हा पाहूच. मुलाखतीबद्दल नमस्कार. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणात आज आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. या आरोपीला न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणातील 2 आरोपींना आधीच अटक झाली आहे. निर्भया प्रकरणानंतर सरकारनं जो सुधारित कायदा केलाय त्या कायद्यानुसार या प्रकरणात कारवाई करण्यात येत असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान सायंकाळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली. या प्रकरणात गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घातलं असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांनी आढावा घेतला असल्याचं केसरकर म्हणाले. तसंच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल असंही सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ तसंच नाशिक विभागाचे डीआयजी विनय चौबे यांनीही आज कोपर्डी गावाला भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान या घटनेचे पडसाद कर्जत तालुक्यासह शेजारच्या श्रीगोंदा जामखेड तालुक्यातही उमटले. ठिकठिकाणी नागरिकांनी मोर्चा काढून रस्ता रोको करून या घटनेचा निषेध केला. तसंच या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये संचारबंदी कायम असून आज 9व्या दिवशीही जनजीवन विस्कळीत राहिलं. काश्मीर खोऱ्यातली सुरक्षा मजबूत करण्यासाठी केंद्रानं आज सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त जवान रवाना केले. राज्य पोलिसांना सहकार्य करण्यासाठी गेल्या आठवड्यातही केंद्रानं सीआरपीएफचे 2800 जवान पाठवले होते. दरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आज जम्मूहून 1755 यात्रेकरूंची नवी तुकडी अमरनाथसाठी रवाना झाली. जम्मू काश्मीरमध्ये आठवडाभरापासून उसळलेल्या हिंसाचारात 39 जणांचा मृत्यू झाला असून 3160 जण जखमी झाले. यात सुरक्षा दलाच्या 1500 जवानांचाही समावेश आहे. दरम्यान बंदीपोरा इथं सुरक्षा दलाच्या शिबिरावर दगडफेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. युनेस्कोनं आज जागतिक वारसा स्थळाच्या यादीत चंदीगडमधील कॅपिटॉल कॉम्प्लेक्स आणि सिक्कीममधल्या कांचनजुंगा नॅशनल पार्कचा समावेश केला. इस्तंबूल इथं आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आजच्या बैठकीत 7 देशांमधल्या 17 स्थळांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला. 2 दिवसांपूर्वीच बिहारमधल्या प्राचीन नालंदा विद्यापीठाचाही समावेश वारसा स्थळाच्या यादीत करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शिरूर ताजबंद मार्गावर आज संध्याकाळी जीप आणि कंटेनर यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा बळी गेला असून 5 जण जखमी झाले. जखमींवर उदगीर इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. अरुणाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून पेमा खांडू यांनी आज शपथ घेतली. ईटानगर इथं राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल तथागत रॉय यांनी खांडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 37 वर्षांचे खांडू देशातले सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे ते पुत्र असून ते अरुणाचलचे 9वे मुख्यमंत्री आहेत. बातमी टेनिसची. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या आशिया ओशिनिया गटात भारतानं दक्षिण कोरियावर 4-1 अशी मात करून जागतिक गटाच्या प्लेऑफ स्पर्धेत प्रवेश मिळवला. आज चंडीगढ इथं झालेल्या परतीच्या एकेरी लढतीमध्ये उभय देशांनी 1-1 सामना जिंकला.
परतीच्या पहिल्या लढतीत भारताकडून साकेतऐवजी उतरलेल्या रोहन बोपण्णानं दक्षिण कोरियाच्या हाँग चुंग याचा 3-6, 6-4, 6-4 असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर बोपण्णानं सावध पण आक्रमक खेळ करत पुढचे दोन्ही सेट जिंकले. परतीच्या दुसऱ्या एकेरीत मात्र भारताच्या रामकुमार रामनाथन याला पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या योंग क्यू लिम यानं राजकुमारवर 3-6, 6-4, 6-7 अशी मात केली. काल पुरुष एकेरीचे दोन्ही आणि दुहेरीचा सामना जिंकून भारतानं 3-0 आघाडी घेतली होती. मात्र आज परतीचा एक सामना गमावल्यामुळे भारताला या स्पर्धेत निर्भय यशाचा आनंद मिळू शकला नाही. हवामान. उत्तर भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. उत्तराखंडमध्ये गेले 3 दिवस पावसाची संततधार असून येत्या 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. उत्तर प्रदेशातही अनेक ठिकाणी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. आसाममध्ये 6 जिल्ह्यात पूरस्थिती असून एकट्या गोलघाट जिल्ह्यातच 76,000 नागरिकांचं जीवन विस्कळीत झालंय. राज्यात किनारपट्टी भागात अधूनमधून पावसाच्या सरी पडत असून बहुतांश ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. उस्मानाबादमध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून पावसानं उघडीप घेतली आहे. जिल्ह्यात खरीप पिकांची परिस्थिती चांगली आहे. मात्र चांगल्या पाणी साठ्यासाठी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 24, नागपूर 34 आणि 25, पुणे 29 आणि 24, औरंगाबाद 30 आणि 22, नाशिक 28 आणि 22, कोल्हापूर 26 आणि 22, रत्नागिरी 30 आणि 25, सोलापूर 34 आणि 23, अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही, किमान तापमान 23 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून. अधिवेशनात जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी सहकार्य देण्याचे काँग्रेसकडून संकेत. काश्मीरमधल्या सध्याच्या परिस्थितीवर एकजूट दाखवल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले सर्व पक्षांचे आभार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून. पूर्वसंध्येला सरकारनं बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती केविलवाणी. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा, विरोधी पक्षांची मागणी. अधिवेशनात 10 नवी विधेयकं मांडण्यात येणार असून विरोधकांच्या सर्व प्रश्नांचं निराकरण करण्याची राज्य सरकारची तयारी, मुख्यमंत्री. अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आज तिसऱ्या आरोपीला अटक, 7 दिवसांची पोलीस कोठडी. आणि दक्षिण कोरियावर 4-1 अशी मात करत भारताचा डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत जागतिक गटाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.